आणि पुण्यात अशीच एक घटना घडली, ज्यायोगे पालक महिला मुली या सगळ्यांनाच असुरक्षित वाटावं असं चित्र आहे. शिक्षणाकरता पुण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे, नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येतही पुणे शहर आघाडीवर आहे. पण या महिलांकरता पुणे सुरक्षित राहिलं आहे का असा प्रश्न पडावा अशा दोन घटना पुण्यात लागोपाठ घडल्या आहेत. पाहूयात एक रिपोर्ट. कोणी अज्ञात व्यक्तीनं स्वतःच्या मोबाईलवर ही घटना रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली. मोबाईलवरील ही क्लिप पुढे एवढी व्हायरल झाली की पीडित मुलीनं तक्रार न करताही पोलिसांनी यातील मुजोर आरोपींना अटक केली. ही घटना घडली विद्येचं माहेर घर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात. पीडित मुलगी विद्यार्थिनी आहे, ती अभ्यासासाठी तिच्या मैत्रिणीकडे चालली होती आणि वाटेत ही घटना घडली, तीही भर रस्त्यात. ही घटना रेकॉर्ड करणारी व्यक्ती आणि सोशल मीडिया यांच्यामुळे ही घटना उघड झाली. पण पोलिसांचं काय, त्यांचा धाक राहिलेला नाही काय? अन्यथा भर रस्त्यात विद्यार्थिनीला मारहाण करण्याचा माज आला कुठून? रिपोर्ट आयडेंटिफाय केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना विचारात विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आपण फिर्यादी पहिलं आयडेंटिफाय केलं, फिर्यादीला विचारपूस केली. विचारपूस दरम्यान आपल्याला काही क्लू मिळाले, मग आपण आरोपींचं आणखी माहिती घेऊन आरोपी निष्पन्न केले आणि आपण फिर्याद दाखल केलेली आहे आणि दोन्ही आरोपी जे निष्पन्न केले होते आपल्याला तपासामध्ये आढळले, ते आपण अरेस्ट केले आहेत. विद्यार्थिनींच्या बाबतीत ही घटना घडून काही तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या एका तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीला आली. ही तरुणी घरकाम करणारी, घरात वाद झाल्यानं ती बुधवारी संध्याकाळी घराबाहेर पडली. येरवड्यावरून कोंढव्याला रिक्षानं निघाली, रिक्षेवाल्यानं तिला धमकावून कोंढव्यात मित्राकडे सोडलं, त्यानं तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच रिक्षावाल्यानंही तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडित तरुणीचं म्हणणं आहे. मुलगी घरी परतल्यावर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. काही गोष्टी तिने आईवडिलांना सांगितल्यानंतर आपण परत त्या मुलीला महिला अधिकाऱ्यांच्या समोर आपण विचारपूस केली. कंप्लेनमध्ये दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या दिवशी वेगळ्या ठिकाणी रेप केल्याचं समोर येत आहे. सायकलिंगचं शहर असलेलं पुणे आता देशाचं आयटी हब झालंय. या बदलाबरोबरच पुण्याची संस्कृती आणि सामाजिक आरोग्यही बदलतंय का अशी परिस्थिती सध्या दिसतीये. कारण सुरक्षितता ही सुद्धा पुण्याची ओळख होती, मात्र आता हीच ओळख लोप पावताना दिसतीये. मात्र हा बदल अधिक घातक आहे आणि सामान्य पुणेकरांना नको असणारा आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.